यहाँ ना यहाँ और ज्यादा ढीला हो जाएगा अगर ऐसे यूज करोगे। थोड़ा जरा चलून दाखवा ना आम्हाला, थोड़ा चालून दाखवा या। जानेवारी महिन्यामध्ये आपण एक कॅम्प घेतला, त्याच्यामध्ये दिव्यांगांसाठी आपण आर्टिफिशियल लिम्स, पाय हात कॅलिपर्स वगैरे द्यायचा प्रोग्राम केला आणि त्याप्रकारे ह्या पूर्ण रिजनचे जवळजवळ 200 लोकांची आपण टेस्ट केली आणि त्यापैकी 160 लोकांना आपण सिलेक्ट केलं आणि त्यांना टोटल 200 आर्टिफिशियल लिम्स कॅलिपर्स वगैरे आपण मोफत वाटप करतो आहे। तर त्यांचे सगळे ते सोशल डिस्टन्सिंग ठेवत रोज 50 लोकांपर्यंत आपण त्यांचं ट्रायल घेतो, त्यांना पूर्णपणे त्यांचे जे आर्टिफिशियल लिम्स तयार आहेत ते त्यांच्यावर फिट करतो, त्यांना ट्रेनिंग देतो, त्यांना गाईड करतो की हे आर्टिफिशियल लिम्स कसे वापरायचे आणि त्यांचं कसं मेंटेन करायचं, कारण का हे लिम्स मेकॅनिकल आहेत आणि त्याच्यामध्ये काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, तर ते कसे हँडल करायचे हे पण त्यांना ट्रेनिंग देतो आहे। 3 महिन्यानंतर आपण परत एक कॅम्प घेणार आहोत, त्यावेळेस त्यांचे ते लिम्स कसे आहेत, त्यांना वापरण्यामध्ये फायदा कसा झाला किंवा त्यांना अजून जास्त फायदा कसा होऊ शकेल हे सगळं त्यांना आपण फ्रीमध्ये ट्रेनिंग करणार आहोत आणि असंच काम आपण वेगवेगळे करत राहणार आहोत। त्यापैकी नेक्स्ट कॅम्प आपला जे आहे कृत्रिम अंग से लगा रहे हैं, सिर्फ लगा ही नहीं रहे हैं, ट्रेनिंग भी दे रहे हैं और ट्रेनिंग के बाद हमारा ये भी व्यवस्था है कि 1 महीने बाद हम फिर से आएंगे और इन लोगों में जो भी छोटी मोटी दिक्कतें हैं या फिर जो भी आफ्टर फिटमेंट इनको चाहिए कंसल्टेशंस वो करेंगे और इसके बाद हमारा इरादा ये है लुकिंग इनटू दी वॉल्यूम यहाँ पे जितना है साउदर्न इंडिया में, बिकॉज मैं नॉर्थ इंडिया से आ रहा हूँ, ऑलमोस्ट नाउ डाउन दी मिडिल लाइन है, तो यहाँ पे एक अपना नया सेंटर बनाने का हमारा सोच है इसी प्रांगण में प्रेरणा ट्रस्ट में, और अगर लोकल एडमिनिस्ट्रेशन ने हमें सपोर्ट किया तो उनके सहायता से हम एक यहाँ पे फैब्रिकेशन यूनिट ही चालू कर देंगे, सामान भी यहीं बनेगा, सामान यहीं पे फिटमेंट होगा और पेशेंट को किसी भी तरह का इंतज़ार करने का मौका नहीं मिलेगा।